रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊलींची पालखी ही आज लोणंद मुक्कामी आलेली आहे आणि लोणंद पालखी तळावर आपल्या पुढे आहेत ते बाळासाहेब चोपदार जे या संपूर्ण पालखी सोहळ्याचं व्यवस्थापन पाहतात त्यांचे हे प्रतिनिधी म्हणून आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करतोय मी बाळासाहेबजी चोपदार यांना विचारणा करतो की या पालखी सोहळ्याचं नियोजन किंवा त्याचा पूर्व इतिहास कसा असतो याबद्दल आपण आमच्या प्रेक्षकांना आणि आम्हाला आपण माहिती द्यावी माझं नाव बाळा पांडुरंग वसंतराव चोपदार मी ज्ञानेश्वर महाराजांचा वंशपरंपरा चोपदार माझी ही 18वी पिढी आहे 19वी रस्त्यावरती आहे आत्ता सध्या वायलेबल काठी घेऊन आमचे चिरंजीव फिरतात हा ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा इसवी सन 1832 स्थापन झाला त्यावेळेपासनं आमच्याबरोबर हैबतराव बाबांबरोबर श्रीमंत महाजी शिंदे त्यांच्याबरोबर तसेच भुगलगावकर तसेच त्यांच्याबरोबर कुंभारगावकर तसंच त्यांच्याबरोबर सिंहाचा वाटा वासकर ही सगळी मंडळी एकत्रित तत्कालीन म्हणजे इसवी सन 1832 जे चालू आहे आणि ह्या सगळ्या सोहळ्याचं नियोजन आयोजन जे म्हणतात जरीपटका जो म्हणतात पाहापाहे ध्वजेचे चिरगुट राया जतन करिता कष्ट असा जो ध्वज आहे हा महाजी शिंदेंचे जावाई श्रीमंत शितोळे यांचा हा झेंडा आणि ज्ञानोबारांची भोजनाची व्यवस्था सकाळचा महानैवेद्य हा श्रीमंत शितोळे सरकारांकडे आहे हे महाजींचे जावाई म्हणून ही सगळी नियोजना सूत्रबद्धता त्यांच्याकडं कारण हा जो सोहळा आहे अन्यत्र सोहळे फार आहेत आपल्या महाराष्ट्रात फार प्रकारचे सोहळे निघतात पण हा ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जो आहे हा तत्कालीन लष्करी इतमातला आहे कारण हैबतराव बाबा स्वतः लष्करी इतमात होते आणि हे तिन्ही चारी सरकार जे आहे श्रीमंत शिंदे सरकार शितोळे सरकार आणि फलटण सरकार हे शाही इतमाचे लष्कराचे प्रमुख असल्या कारणाने या सोहळ्याला लष्कराची एक वेगळ्या प्रकारची चुणूक आहे म्हणून आमचा सोहळा संध्याकाळी येताना श्रीमंत शितोळे सरकारांच्या पालावरून येतो याचा अर्थ की त्या ठिकाणी आमच्या तुकडीचा नायक जो ध्वज आहे त्या ध्वजापाशी बाबा कसं चाललंय व्यवस्थित आहे का असं प्रत्येक तुकडीला म्हणजे प्रत्येक दिंडीला विचारत पूर्ण समाज आरती होते आणि त्या समाज आरतीला ज्या वेळेला संपूर्ण समाज उभा राहतो त्यावेळेला मधी फक्त शितोळे हैबतराव बाबा जे आत्ता जे आहेत प्रतिनिधी ते आणखीन वासकरांचे जे प्रतिनिधी आहेत ते चोपदार हे मंडळी फक्त 4 ते 5 मध्ये सेंटरला उभे राहतात बाकी सर्व समाजकडनी असतो आणि त्यावेळेला ज्या ज्या आम्हाला काही सूचना द्यायच्या असतात तत्कालीन आत्ता जसं तुम्ही आम्हाला विचारलं की सोहळ्यामध्ये नाविन्य काय तसं आता आमच्याकडं बऱ्याच प्रकारची मंडळी आली आहेत हौशे आहेत नवशे आहेत गवशे आहेत पण नियमाला टाळणारी जी मंडळी आहेत ती जागा सोडत नाही नियमानुसारी देव त्याची आज्ञा पाळी आत्ता तो वारकरी चालत जरी आला तरी आत्ता लगेच कीर्तनाला टाळ घेऊन उभा आहे कीर्तन संपलं जेवण केलं की लगेच जागराला तो उभा आहे जागर सुटला की सकाळच्या कीर्तनाला उभा आहे ते कीर्तन सुटलं की जेवण करून लगेच देव केव्हा निघतील याला तो सज्ज आहे म्हणजे याला कुणाचं बोधरेशन नाही आहे याला कुणाचा आग्रह नाही आहे याला कुणी ढकललेलं नाही आहे ह्याचा स्वतःचा निग्रह आहे निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे त्याची फळ आम्हाला आमच्या जीवनामध्ये काय पाहिजे असेल तर फक्त ज्ञानोबाराय तुकोबारांकडं आमचा सर्व समाज निश्चय पाळतो का तर आम्हाला ज्ञानोबारायापाशी उभं राहण्याकरता भजन करण्याकरता चालण्याकरता बोलण्याकरता ज्ञानोबारांनी ताकद द्यावी म्हणून आमच्या वारीमध्ये चालता बोलता वाचेल कायिक वाचिक मानसिक हे सगळ्या प्रकारचं तप अचानक होत जात असतं जो मनुष्य कधीच आयुष्यात माऊली म्हणत नाही तो वारीमध्ये आला तर कुणाला नावाने हाका मारत नाही माऊली चला की पुढं अहो माऊली तिथं खाली पडलं बघा की हो स्त्री असेल तरी स्त्रीवाचकच शब्द पुरुष असेल तरी स्त्रीवाचकच शब्द आहे ज्ञानोबर आहे पुरुष आहे पण स्त्रीवाचक आहे माऊली ज्ञानाई माझी आई ज्ञानोबर आहे हे शब्द वापरले जातात माय मातेला हे शब्द वापरले जातात आणि मायभूलीतून हा शब्द गेल्यानंतर वाचनाने सुद्धा त्या माणसाचं तप होतं आयुष्यभर पाप केलं तरी वारीमध्ये आल्यानंतर त्याचं सगळं धुवून जातं कायणी शरीराने चालला कुठेही जरी चालला तर शरीरातले जे दोष असतात आमच्या सर्व एवढ्या 3.5-4 लाख समाजामध्ये एखादा संत असतो की तो चालता चालता सहस्पर्शाने त्याच्या अंगावरचे दोष निघून जातात
वाचिक मानसिक हे सगळ्या प्रकारचं तप वारीमध्ये घडतं आणि आजही आपल्याला पाहायला मिळतं. वारीमध्ये वारी एवढी मोठी आहे की म्हातारा माणूस जरी असला तरी तो उड्या मारायला लागतो. का की ती एक वेगळ्या तुका म्हणे खातो आम्ही आनंदाचे लाडू की आनंद तरंग आहे. आंधळ्याचे पाय पांगुळ्याचे डोळे बहिरी ऐकती कानिरे वृद्ध होती तरुण रे. म्हणजे हे जे तुकोबारांनी जे शब्द ठेवलेत आमच्याकरता ते अलौकिकतेचे शब्द आहेत आणि या अलौकिकतेचे शब्द आमचे सर्व वारकरी आमचा शब्दरूपी ठेवा आजपर्यंत जिवंत ठेवला आहे आणि हाच ठेवा आमचे जे महाराज मंडळी आहेत दिंडीवाले आहेत या ठेवेचा प्रचार प्रसार आणि स्वतः गौरव करून हा समाजामध्ये पेरला जातो. त्यामुळे हा समाज आपल्याला प्रत्येक बाह्य स्थितीतून आलेला आहे. कोणी कॉम्प्युटर युगातला आहे, कोणी आधुनिक पद्धतीतले आहेत, कोणी अजूनही जुन्या पद्धतीतले आहेत, कोणी अजूनही त्यापेक्षा जुन्या पद्धतीतले आहेत. हे सगळी पद्धतीतली मंडळी जरी असले किती तिरस्कार करत असले तरी ज्ञानोबाराकडे आल्यानंतर ते अत्यंत मऊ सालस आणि आपल्या जीवनात कसं वागायचं हे सोहळ्यामध्ये आल्यानंतर माणसाला कळतं. आणि ज्ञानोबाराय तुकोबारायचे अभंग किंवा ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी जर वाचली तर त्याला कळतं की आपल्या जीवनामध्ये किती खड्डे आहेत, आपल्या जीवनात कसं चालायचं आहे, आपल्या जीवनात काय करायचंय. शेती जरी करायची झाली तरी ज्ञानोबारांनी व्यवस्थित सांगितलं. तुकोबारांनी व्यवहारात कसं चालायचं आहे, शेतीत कसं चालायचं आहे याचं सुद्धा ज्ञान गाथ्यामध्ये दिलं. आणि ह्याची जोपासना आमचा वारकरी संप्रदाय करतो. आणि ह्या वारकरी संप्रदायाचा वैष्णव नाम मुक्त पेठा ज्ञानदान घडे श्रेष्ठा असं ज्ञानोबारायचं मोठं पीठ आहे. आणि ह्या पीठावरती सगळे वारकरी वैष्णव सगळ्या प्रकारचे खटनट यावे, उद्धरोने जावे. दौंडी पेठे चोखा मेळा बंका जातीचे महार त्याशी सर्वेश्वर ऐक्य करी असे सगळे संत आहेत. सगळे संत या मेळ्यामध्ये येतात आणि हा सगळा मेळा आज लोणंदमध्ये आहे. आता लोणंदवरनं असाच पुढं तडगाव फलटण बरड नातपुत माळशिरस वेळापूर भंडी शेगाव वाखरी आणि पंढरपुरामध्ये चारही दिशेकडनं पंढरपुरामध्ये हा वारकरी समुदाय एकत्र होतो. आणि इकडनं जायचा आणि पंढरपुरामध्ये गेल्यानंतर तो कैक लाखामध्ये हा समुदाय गणला जातो. आणि तिथे गेल्यानंतर ज्यावेळेस प्रत्येकाचे फड असतात, प्रत्येकाच्या ठिकाणी द्वादशीची खिरापत वाढली जाते आणि ती खिरापत घेतली की जाणारा मोकळा नाही तो. ती खिरापत घेतल्यानंतर ज्यांच्या गळ्यात आपण माळ ज्यांच्याकडनं घातली गुरुघर आहे त्या गुरुघराच्या पाया पडायचं, त्यांची परमिशन घ्यायची, मालक येऊ का, मला आज्ञा द्यावी, मला आता जास्ती दिवस थांबता येत नाही, ठीक आहे बाबा तुझी वारी पूर्ण केली वडिलांची काय हरकत नाही, खिरापत घेतलीस का, पैसे आहेत का तुला जायला. अजूनही आमचे दिंडीवाले महाराज लोक वारकऱ्यांना विचारतात तुझ्याजवळ पैसे आहेत का. पैसे घेण्याकरताच आमचे लोक नाही आहेत, देण्याकरता सुद्धा समर्थ आहेत. म्हणून ज्यांच्याजवळ नसतात अशा लोकांना सुद्धा आमचे महाराज लोक पदरचे पैसे देऊन त्यांना वारी पूर्ण करा आणि वारी करता आपल्याला काय पाहिजे ते आमच्याकडे तयार आहे असं सांगणारी मंडळी आहेत. सांगणारे फार आहेत वारीला चला वारीला चला, पण त्याच्यात लागणारा खर्च किंवा लागणारं जे मेंटेनन्स आहे अर्थ परमार्थ कुणी करायला सांगतं पण अर्थ कुणी देत नाही. म्हणून अर्थ आणि परमार्थ आमच्या ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात आहे. म्हणून परमार्थ मोठा आहे आणि परमार्थ हे महाधन आहे. आणि असं धन आम्ही पंढरपूरला पांडुरंगाच्या समोर तो विटेवर उभा आहे. रूप पाहता लोचने सुख झाले उसाजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा अशा परमात्म्याच्या स्वस्वरूपामध्ये ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी संत नामदेवराय निळोबाराय चोखोबाराय हे सगळे एकादशीच्या दिवशी पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये पांडुरंगाच्या शरीरावरती त्यांची सगळ्यांची स्थापना जितंजित आहे त्या त्या ठिकाणी ह्या देवता जाऊन बसतात. तो जशी झाल्यानंतर काल्याच्या दिवशी काला झाल्यानंतर गोपाळपुरा प्रदक्षिणा दिल्यानंतर प्रत्येक पालख्या आपापल्या गावी मार्गस्थ होतात, गाडीत जात नाहीत, पायी जातात. समाजाला फक्त माहिती आहे वारी पंढरपुरापर्यंत काही लोक म्हणतात, परत येताना गाडीत देव पायपायी येतात आणि देव पायपायीच आपल्या स्वस्थळी जातात. त्यामुळं सगळे वैष्णव जे आहेत काही लोक वारकरी आणायला येतात सोडायला येतात, काही लोकांना काही कारणास्तव जमत नाही, एकच वारी नाही अनंत वारी आहेत. ही वारी झाली की तेल ढोकीची वारी आहे, सोपान का बारशीची वारी, भगवंताची वारी आहे. म्हणून दिंडीवालेसुद्धा आमचे जे आहेत ते तिथं का थांबतात तर त्यांच्या त्या वाऱ्या ठरलेल्या आहेत, दिवस ठरलेले आहेत. इकडं जसे 15 दिवस घरी जायला 6 महिने लागतात, 6 महिन्यामध्ये घरचं सगळं मॅनेजमेंट आखून वाऱ्या हे परंपरा जतन करणं फार गरीब. माझ्या वडिलाची मीरा सेवा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपास पारलेले राखेला दारवंटा केला भोगवटा आम्हाला वंशपरंपरा दासमी अंकित तुका मुकुलीचा लाज.
आणि आमची महाराज मंडळी जी आहेत, आता माझे शेजारी नाना वास्कर आहेत, हे आहेत. देवोनिया जीव वडिले साधियेला ठाव वापरत म्हणजे मागील केले ते अवघेची वाव. मागं आत्तापर्यंत आम्ही काय करतोय ते नाही, व आमच्या परंपरा जतन करण्याकरता आमचा जीव गेला तरी बेहत्त, पण आम्ही तिथून हलत नाही. म्हणून नेमाने निर्धारी देव त्याची आज्ञा पाळी, कारण नेमाला किंमत आहे, तुमच्या नामाला किंमत नाही. मोठं नाम मोठं लौकिक याला किंमत नाही. आपण म्हणी बाजारामध्ये आहेत मोठं नाव पोकळ वासा, ते पुढचं बोलायला सांगायला नको. वारकरी हा त्याच्यात नसतो, तो चिखलातही बसतो, गादीवरती बसतो, सोन्याच्या सिंहासनावर बसतो, त्याच्या उंचीप्रमाणे बसतो. का तर ती त्याची संतत्वाची उंची असते, त्या उंचीप्रमाणे तो बसत असतो. त्यामुळे महाराज लोकसुद्धा आमचे, तू टाळकरी आहेस, तू आमका आहेस, मागास असं कधीच नाही. आमच्या सोहळ्यामध्ये आमच्या समाजामध्ये आधुनिक पद्धतीमध्ये आता बरेचसे मंडळी सुधारणेचे आमच्या सोहळ्यामध्ये येतात. आता तुमचं चॅनल आहे, हे चॅनल अतिशय उत्कृष्ट प्रकारचा हा संदेश जगामध्ये सोडत आहे. असेच संदेश सोडणारे हे सुद्धा तुम्ही वैष्णव नसले तरी इथं आल्यानंतर तुम्ही कपाळाला गंध लावला आहे, माऊली माऊली म्हणताय, म्हणजे तुमच्यात प्रगती झाली. पुढच्या वेळेस येताना तुम्ही नक्कीच मंडळी व्हिडिओ शूटिंग करणार, हे बोलणार, हे सगळे माळ घालण्याची त्यांची तयारी होईल. हे एवढंच आमच्या ह्याच्यामध्ये एवढं मोठं लोचुंबक आहे. आणि ज्ञानोबराय तुकोबरायच्या गजरामध्ये आम्ही पंढरपूरला उद्याचं रिंगण केलं की पुढं धर्मजल धर्मजल करत आम्ही पंढरपुरात जाणार आहोत. ह्या आमच्या सोहळ्याची परंपरा प्रथा आणि जी आधुनिकता आहे, ही आधुनिकतेची सुद्धा डिपार्टमेंट वगैरे ह्या आम्हाला वेळोवेळी रेव्हन्यू खातं व सगळी खाती जी शासनाची आहेत ती योग्य रीतीने आमच्या वारकऱ्यांना मदत करतात. आज पहा पोलिसांनी इतकं काही काही अधिकारी चार चार दिवस घरी जात नाहीत. का तर वारकऱ्यांची सुविधा झाली पाहिजे. आम्हाला फक्त जिजुरी थोडासा प्रॉब्लेम झाला तर IPS अधिकारी सगळे हजर झाले. आमच्याकडनं काय चुकलास काहीच नाही हो, तुम्ही आम्ही जशी माणसं आहेत तशी तुम्ही बंदोबस्ताची माणसं आहात, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. फक्त तुम्ही स्वतः जातीने लक्ष द्या. ते म्हणले आज चुकी झाली परत होणार नाही. मग आमचा समाज सगळ्या आमच्या वैष्णवांनी त्यांना मोठ्या अंतःकरणाने माफ केलं आणि मोठ्या अंतःकरणाने त्यांना जवळ घेतल्यामुळे इतका आनंदित IPS अधिकारी दोन्हीच्या होत्या. श्वेता मॅडम आणखी मिश्रा साहेब जे होते IPS ते इतके खुश झाले की 16 आम्हाला निरोप देताना आले त्यावेळेला स्वतःच्या नेत्रात पाणी आलं. माऊली अजून 2 दिवस आमच्या हद्दीमध्ये पाहिजे होते. म्हणजे किती आकर्षण निर्माण होतं. हे खात्यामध्ये सुद्धा प्रत्येक खात्याची मंडळी इतक्या ओतरतेने काम करतात. तहसीलदार मामलेदार कलेक्टर ही सगळी मंडळी वारकऱ्यांकरता सज्जता आहे. आणि सातारा सांगली मिरज ह्या सगळ्या परिसरातले मागचा आरसा पुढे घेतात, पुढचा आरसा मागं घेतात. हे आज नाही, हे 32 सालापासून IS 1832 पासून हे चाललेलं आहे. इंग्रजांपासून आमचा सोहळा हा या पद्धतीत चालला आहे, त्याच पद्धतीत आहे. प्रत्येक ठिकाणी आम्हाला बंगले मिळतील. आमच्या महाराज लोकांकडे एवढी ताकद आहे की एक एक शिष्य असं आहे की 10-10 एकर बांधून देणारे आहेत, आमके करणारे. पण ती सगळी आज इथं वारीमध्ये जमिनीवरती बसलेली आहेत, चिखलामध्ये झोपलीत. हे काय भक्तीचं नामाचं आणि अंतःकरणापासून जे ज्ञानंबर आहे तुकोबर आहे पांडुरंगावरती जे प्रेम आहे ते प्रेम आज तुम्हाला दिसते. त्या प्रेमापोटी आज एवढा मोठा समुदाय चालतो 18-19 दिवस. आणि हा 19 दिवसामध्ये विसर्जित पंढरपुरात होतो. म्हणून ह्या चॅनलला ह्या सोहळ्याची एवढी माहिती पुरेशी आहे. धन्यवाद. आत्ता आपण ज्यांच्याशी बोललो ते होते या माऊलींच्या पालखी सोहळ्याचे चोपदार आदरणीय श्री बाळासाहेबजी चोपदार.